नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवतो आहे माझं दुकान दी सोसायटी फर्निचर इचलकरंजी यड्राव फाटा येते। तर हे माझं शॉप आहे। म्हणजे सर्वांनाच प्रश्न पडला होता की माझा नेमका बिझनेस काय आहे, कसा आहे, केवढा आहे। सो एक झलक आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। तर हे असे डायनिंग टेबल्स हेवी रेंजमध्ये हे समोर गप्पा मारल्या। तिथं हा आमचा अकाउंट सेक्शन डायनिंग टेबल्स आहेत। हे मार्बलमध्ये आहेत, हे टोटल आर्टिफिशियल मार्बल्स आणि ओरिजिनल मार्बलमध्ये पण आहेत। हे ॲक्रेलिक ग्लासमध्ये आहे, जे स्क्रॅचेस वगैरे फार कमी पडतात। हे 8 सीटर आहेत, हा पण एक 8 सीटर आहे, हा पण आर्टिफिशियल आहे, हा पण आर्टिफिशियल। डिझाईन्स वेगवेगळे आहेत, चेअरचं पॅटर्न वेगवेगळं आहे। आता हा ही चेअर एकदम हेवी आहे, वरती हे दिलेलं ॲक्रेलिक हा मार्बलमध्ये। तर अशी भर आता एक गोल्ड प्लेटेडमध्ये आहे, म्हणजे रोज प्लेटिंग काहीतरी समथिंग गेलं हे आहे। तर हे असे मटेरियल्स हेवी रेंज, मिडियम रेंज, लो रेंज, म्हणजे आपल्याकडे 5 रुपयाच्या बुच्चापासून 2 लाखाच्या डायनिंगपर्यंत इतकी व्हरायटी आहे। मग त्याच्यामध्ये बेडरूम सेट असतील, हे सोफा कमबेड आहेत, बीन बॅग्स आहेत, त्याचे सुट्टे बीन्स भेटतात, वुडनमध्ये डायनिंग टेबल्स, मार्बलमध्ये अशा अँटिकमध्ये सेंटर टेबल्स आहेत, सोफा सेट आहेत, HR फोम, मोल्डेड फोम। हा सी सेपमध्ये एक सोफा आहे, कॉर्नर आहे, सी आहे, सेंटर टेबल्स। हे फॅब्रिकमध्ये आहे, फॅब्रिक एकदम अँटिक यूज केलेलं असतं। हा ब्लॅक अँड व्हाईट जो सोफा दिसतो हा नॉर्मल आहे, म्हणजे रेग्युलर आहे, फार काही हेवी नाही आहे। आणि हा स्मार्टवूड कंपनीचा सोफा आहे, हे आमच्या पुष्पा काकी आहेत, लय हसत्यात। हे सेंटर टेबल्स, आता हे डॅमरो कंपनीचे, स्पेसवूड कंपनीचे रिक्लायनर्स आहेत। हे रेग्युलर मिडियम क्वालिटीमध्ये 50 डेन्सिटीमध्ये आहेत। हा डॅमरो कंपनीचा आहे, व्हाईटचा, साधारणतः 1 लाखाच्या आसपास बसतो हा कॉर्नर सोफा तुम्हाला। हा स्मार्टवूड कंपनीचा आहे, थोडा राऊंड डिझाईनमधला। तर हे असे सेंटर टेबल्स वगैरे आपल्याकडं बरीच व्हरायटी आहे। सो तुम्ही कधीही आमच्या इकडं व्हिजिटला येऊ शकता, व्हिजिट करू शकता, तुमचंही समाधान होईल। आणि आज सहज आपलं मलाही काय काम नव्हतं, दुकान बंद झाल्यानंतर निवांत मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं वेळ काढला आहे। सो हे स्पेसवूड कंपनीचे आहेत, हे कॅपिटल वूड, डॅमरो। सोफ्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे माझ्याकडं, म्हणजे 14,000 माझ्याकडं 1.25 लाखापर्यंत सोफा सेट आहेत। सेंटर टेबलमध्ये पण सुद्धा भरपूर व्हरायटी आहे, तुम्ही एकदा आलात तर नक्कीच तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटेल, यात कोणतीच शंका नाही। ही रिक्लायनर आहे बघा, याची चेअर आणि सोफ्याच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडची चेअर्स रिक्लाईन होते। हा पण एक सोफा कमबेड आहे, हा सुद्धा सोफा कमबेड आहे, हा रेक्झिनमध्ये आहे। हे सेंटर टेबल इकॉनॉमीपासून हेवीपर्यंत सगळे आहेत आपल्याकडं। सेंटर टेबलमध्ये आपल्याकडं 1800 रुपयेपासून स्टार्ट होतात। ही वुडन सोफा सेट रबरवूडमध्ये, सागवानमध्ये, याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 12-13-15 हजारपासून स्टार्टिंग आहे, 40-1 हजारपर्यंत आहेत। हे रबरवूडमध्ये हा थोडासा एक वेगळा पीस आहे। अँटिक सोफ्यामध्ये बरीच व्हरायटी आहे माझ्याकडं, रेक्झिनमध्ये, फॅब्रिकमध्ये, प्युअर लेदरमध्ये कधी तर ठेवतो आपण। तर आज संपूर्ण माझं दुकान तुम्हाला मी दाखवणार आहे। आता पुढे बेडरूम सेट्स आहेत, इकॉनॉमी बेडसुद्धा। आता हा ब्रँडेड आहे, रॉयल ओक कंपनीचा, कॅपिटल वूड, स्मार्ट वूड, डॅमरो,
नीलकमल, रिलैक्सवेल, कोरलॉन, स्पेसवूड, पिएस्ट्रा, सगळे मोठमोठे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल असतात. ही आपल्याकडं इकॉनॉमी रेंजमध्ये कॉर्नर सोफा सेट्स आहेत. एक वर्ष आपण फुल्ल गॅरंटी देतो यांना. इकॉनॉमी जरी असलं तरी तो मार्केटच्या हिशोबानं इकॉनॉमी आहे, आमच्या हिशोबानं ही हेवी रेंजेस आहे. कारण आपण ते मटेरियल ठेवताना आपण सर्वात प्रथम विचार करतो की आमच्याकडे मटेरियल घेणाऱ्या कोणत्याही कस्टमरला लवकरात लवकर तक्रारी प्रॉब्लेम्स येऊ नयेत, आणि जरी आले तर ते सॉल्ट आउट करण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असतो. तर हे असं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी शहरामध्ये आपलं दुकान आहे. तर हेवी रेंजमध्ये कॉर्नर सोफा सेट्स आहेत, साधारणतः 40-42 MRP जाते. तर हे इम्पोर्टेड स्पेसवूड, डॅम्ब्रो, पिएस्ट्रा, कॅपिटलवूड, स्मार्टवूड हे सर्व बेडरूम सेट्स आपल्याकडे असे अवेलेबल्स असतात. 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत आपल्याकडे बेडरूम सेट्स आहेत. यातला तुम्हाला जर बेड हवा असेल तर फक्त बेडसुद्धा भेटतो, व पूर्ण सेट हवा असेल तर पूर्ण सेटसुद्धा भेटतो. तर ह्या अशी व्हरायटी आहे आपल्याकडे दुकानामध्ये. हे लहान मुलांचं सर म्हणजे बघायला आलात तर तुमचं नक्कीच तुम्हाला घरामध्ये ज्या ज्या प्रकारचं फर्निचर लागतं त्या त्या प्रकार फर्निचर आपल्याकडे अवेलेबल असतं. आणि साधारणतः 50,000 स्क्वेअर फूट आपलं शोरूम असल्यामुळं भरपूर व्हरायटी आहे. फुल स्प्रिंगमध्ये मॅट्रेस आहे जी एकदम फ्लेक्झिबल, एकदम सॉफ्ट, बसल्यानंतर म्हणजे काहीही तुम्हाला जाणवणार नाही. हे हाय ग्लॉसीमध्ये क्वेश्चनमध्ये वगैरे आहेत. हा आमचा गणू. भरपूर व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही बघायला आलात तर तुम्ही बरंच तुम्हाला मटेरियल बघायला भेटणार आमच्या दुकानामध्ये. ग माझा चेअरमन ग चेअरमन, चेअरमन हात करा, सांगा काय बी काम असलं बोलवा म्हणा. हा सांगा की काय काय काम करता तुम्ही दुकानात. हा उस्क्रू म्हणत नाही त्याला, स्क्रू म्हणतात. आणि ह्यो नारद मुनी आमचा दुकानचा नारद वाळा पाक बिचारा. आता कोरोना होऊन बरा झाला, ह्यो लय बारीक झाला आता ह्यो बिचारा आमचा गणू. सोसायटीचं सगळं फिटिंग काम चालू असते आमच्याकडे. हा विषय संपला, मालक बी येतोय म्हणा पाहतर. हा सप्लाय की इशे क्रिया असं असं हसत खेळत आमचं सगळं सुरू असतं. हे मिडियम इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपल्याकडे वॉर्ड्रॉब्स, कबोर्ड, दिवाण, सगळ्या गोष्टी. हे लोखंडी कपाट, रॅक अँगल, रॅपिड अँगल, सगळं काही अवेलेबल आहे आपल्याकडं. असं कस्टमर बघत असतात, आपला सेल्समन दाखवत असतात, तर गणू आपला परत इकडं आला आहे बघा दाखवायला. बेड वगैरे, मॅट्रेस, रेग्युलर, इकॉनॉमी, ड्रेसिंग टेबल्स, सगळं काही फर्निचर तुम्हाला बघायला भेटेल. एवढं खतरनाक अल्टिमेट डिस्प्ले आपण केलेला आहे. तुम्ही कधी पण या, 60-70 बेडच्या वरती तुम्हाला बेड जोडलेले दिसतील. वॉर्ड्रॉपमध्ये 50-60-70, सोफ्यामध्ये, सागवानमध्ये, आकाशमध्ये, रबर वूडमध्ये, टिकवूडमध्ये, हे सगळे सोफासेट्स आपले हजर स्टॉकमध्ये असतात. एक बोटेंचं सोफासेटसुद्धा आहेत, फायबर कपाट्स आहेत. डायनिंग टेबल्स मिडियममध्ये, सगळं डायनिंगमध्ये मॅक्झिमम इम्पोर्टेड चालतात. इंडियनसुद्धा आहेत आपल्याकडं, इंडियनसुद्धा दाखवतो. फुल मेटलमध्येसुद्धा आहेत. आता मार्बलमध्ये, ग्लास कोटिंगमध्ये, ग्लासमध्ये, परिन कंपनीचे वगैरे, इकॉनॉमी, रेग्युलर, हेवी, अशी सगळी व्हरायटी डायनिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता हे इंडियनमध्ये आहेत, अजून येल्लो दिसतोय त्याच्या राईटला दिसतोय. रिव्हॉल्विंग चेअर, ऑफिस चेअर्स,
एक क्वांटिटी असू दे, 50 क्वांटिटी असू दे, तुम्हाला सर्व प्रकारच्या क्वांटिटीचं कामसुद्धा आपण करतो आहे. आणि रिवॉल्विंग चेअर्समध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपला आपला म्हणजे सेल आहे. स्पेस वुड द टी व्ही शोकेस, टी व्ही शोकेस सध्या थोडासा स्टॉक कमी आहे माझ्याकडं, कारण इम्पोर्टेड जरा थोडं बंद असल्या कारणामुळं माल कमी येतो आहे. हे ऑफिस टेबल्समधली व्हरायटी इंडियन इम्पोर्टेड डॅम्ब्रो पिएस्ट्रा स्पेसवूड सगळ्या कंपन्यांचे स्ट्रेलर सगळ्या कंपन्यांचे टेबल्स वगैरे अवेलेबल असतात. तोसुद्धा स्टॉक आता मला वाटते एक फक्त 30% आत्ता अवेलेबल आहे माझ्याकडं. बरंच थोडंसं रिकाम झालं आहे. बेबी डेस्क पण आहेत आपल्याकडं.